नमस्कार. आज आपण दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आहोत, जिथे मंडल दिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून काही लोक आलेले आहेत, जे दिल्लीमध्ये आहेत, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. हे लोक विशेष म्हणजे OBC वर्गातून आहेत आणि आरक्षणाची जी लढाई आहे त्या लढाईसाठी इथे आलेले आहेत. आपण सर्वांचा अगोदर परिचय करून घेऊयात. काय नाव आपलं? कलीम शेख दादा. अच्छा अच्छा. काय नाव आपलं सर? असलम खातमे. तो ये मुस्लिम व्यक्ति भी है, जो मुस्लिम तबका भी जो है वो OBC में आता है. बहुत सारे मुस्लिम लोग जो है उनको पता नहीं है. मंडल आयोग के संवैधानिक तरीके से मंडल आयोग को लागू किया गया 1993 में. आज उसकी 25वीं स्वर्ण जयंती आज दिल्ली में राष्ट्रीय OBC मुक्ति मोर्चा, जिसके संयोजक नितिन जी चौधरी, इनके मार्गदर्शन पर आज ये कार्यक्रम आयोजित किया गया, जिस कार्यक्रम में भारत देश से सारे ही राज्यों से प्रतिनिधित्व करने के लिए सारे राज्यों के जो राष्ट्रीय OBC मुक्ति मोर्चा के सदस्य है, अध्यक्ष है, वो सारे के सारे आए. उसी तरीके से हम भी महाराष्ट्र से ये स्वर्ण जयंती के उपलक्ष में आज हम लोग आए हुए हैं. काय नाव आपलं? ॲडव्होकेट गिरीश दादिलवार. काय नाव सर? मी प्रभाकर भडके. मी व्यवसायाने इंजिनियर आहे आणि OBC मुक्ती मोर्चा या चळवळीचा सक्रिय असा कार्यकर्ता आहे. तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चा. तर नावातून असं दिसून येतं की OBC हा मुक्त झालेला नाही आहे, बरोबर? कारण त्याला OBC ची मुक्ती करायची आहे. तर कोणाकडून मुक्ती करायची आहे? कशापासून OBC ची मुक्तीकरण करायचे? OBC ची मुक्ती खरं म्हणजे OBC ना सामाजिक न्याय दिल्याशिवाय होणार नाही. आणि या OBC समाजाला कशी मिळेल हा एक वेगळा प्रश्न आहे, परंतु कोणापासून मुक्ती करायची आहे? कोणाचे गुलाम आहेत की मुक्ती करायची असा? खरं म्हणजे OBC समाज हा वैचारिक दृष्टीने गुलाम झालेला आहे. त्यामुळे त्यांनी संविधानाचा अभ्यास करण्याच्या शोधून वेगवेगळ्या धार्मिक संकल्पना, धार्मिक ग्रंथ याच्या आहारी गेल्यामुळे त्याची मुक्तता नाही आहे. त्यांनी भारतीय राज्यघटनेला समजून घेतलं पाहिजे, त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना समजून घेतलं पाहिजे, त्यांनी संविधान वाचलं पाहिजे. पोथ्या पुराणं जर तो वाचत असेल तर त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही आहे, म्हणजे ऑब्जेक्शन नाही आहे. पण एकंदरीत आजच्या काळात जर तुम्हाला जीवन जगायचं असेल आणि टिकवाव धरायचा असेल तर तुम्हाला संविधानाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि संविधानानं आपल्याला जे जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराला मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल त्याचा विचार करण्याची आज गरज आहे. आणि त्यालाच आम्ही त्या गुलामगिरीतून, त्या वैचारिक गुलामगिरीतून मुक्ती म्हणजेच OBC चा खरा तो OBC मुक्ती मोर्चाचा उद्देश आहे. जी म्हणजे एकंदरीतच तो धार्मिकतेचा किंवा पाखंडवाद, ज्याला आपण म्हणतो ईश्वरवाद म्हणतो, त्याचा तो गुलाम आहे, पोथी पुराणांचा गुलाम आहे. आणि त्यातून OBC ची मुक्ती करण्यासाठी तुम्ही हे ऑर्गनायझेशन बनवलेलं आहे. दुसरं मला असं विचारायचं आहे की तुम्ही सर्वांनीच त्याचा उल्लेख केलात की आज मंडल दिवस आहे, 25 वर्ष झालेली आहेत, परंतु या 25 वर्षामध्ये किती OBC ना म्हणजे किती टक्के OBC ह्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासनामध्ये असेल, प्रशासनामध्ये पोहोचलेले आहेत? याचंच दुःख आम्हाला आहे की मंडळ आयोग लागून 1993 आज पूर्ण 25 वर्ष झाले, परंतु आज कुठल्याही प्रकारे वैद्यकीय आज मागच्या वर्षी भरत्या निघाल्या होत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या, त्या तुलनेत OBC ना जवळपास 1788 जागा पाहिजे होत्या, परंतु नेमकं मिळालं काय? याला जबाबदार शासन प्रशासन आहे की OBC ही त्याला जबाबदार आहे? बोलतो ना, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आहे स्वतः OBC सुद्धा आणि प्रशासन आणि शासन सुद्धा. कारण की आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांना हक्क बरोबर मिळत आहे, परंतु OBC असा एक घटक आहे की त्यांना त्यांच्यावर समजलंच नाही आहे की OBC म्हणजे नेमका काय, ते आपल्या अधिकारासाठी हक्कांसाठी अजून समजलेलं नाही आहे की त्यांना कोणी समजावून सांगितलं समजलेलं नाही आणि समजून घेतलं पण नाही आहे. आमच्या लोकांना बाकी गोष्टीमध्ये त्यांना ते वळून टाकतात आणि त्यांना खरं जे OBC चे अधिकार हक्क यांच्यापासून वंचित ठेवतात, त्याचाच कुठेतरी फायदा या प्रशासन आणि शासनाने घेतलेला आहे ना. आज महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय अधिकारी भरतीमध्ये फक्त महाराष्ट्राला एक जागा मिळाली, किती मोठा अन्याय आहे. परंतु OBC हा उठला नाही.
अशीच ओबीसीची आर्थिक परिस्थिती, सामाजिक, शैक्षणिक वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसींचं पूर्ण आज लात मारण्याचं काम प्रशासन शासन करत आहे. ओबीसीची एकता नसल्यामुळेच ह्या घटना होत आहे हे आमचं यावर स्पष्ट मत आहे. 25 वर्ष झालेली आहेत, परंतु 27% जे आरक्षण 1992 साली मिळालं, 16 नोव्हेंबर 1992 ते महाराष्ट्रामध्ये 19% मिळालं, पण देश पातळीवरचा जर विचार केला तर ते 27% आहे. परंतु एक असंही म्हटलं जातं की ओबीसींची जी जनसंख्या आहे, जी त्यांची जनगणना जी आहे ती 52% आहे, आणि ती जी आहे 52% आपण सांगितली जाते किंवा ओबीसी नेत्यांकडून सांगितली जाते ती 1931 जनगणनेनुसार सांगितली जाते, ज्याला जाती आधारित जनगणना म्हणतात. परंतु भारत स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत बरीच वर्ष 70 वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि अजूनही ओबीसींची जाती आधारित जनगणना झालेली नाही आहे. जे 1931 आकडे आहेत तेच आपण वारंवार रिपीट करत आहोत. अशामध्ये ओबीसींची जाती आधारित जनगणना का झाली नाही किंवा का होऊ दिली नाही, कारण ज्या ज्यावेळी जनगणनेचं वर्ष आलं, मग 1961 पासून असेल 2011 पर्यंत, त्या त्या वर्षी प्रधानमंत्री जे होते, जे सर्व हे करतात, तर ते प्रधानमंत्री हे ब्राह्मणच झालेले आहेत. मग नेहरू असतील, इंदिरा गांधी असेल, किंवा आणखीन जे कोणी मोरारजी देसाई वगैरे असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, तर ह्या सर्व गोष्टीला तुम्ही कसं बघता? मंडल कमिशनचं जे आरक्षण आहे 27%, ते 52% समाजाला फक्त 27% आरक्षण मिळालेलं आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा दावे करण्यात आले, म्हणजे त्यावेळेस, तर त्याला आधार म्हणजे आता असा आहे की 27% आरक्षण 52% समाजाला मिळालेलं आहे, त्यामुळे खरं म्हणजे 52%च मिळालं पाहिजे होतं, पण सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय असा म्हणतो की रिझर्वेशन शुड नॉट बी मोर दॅन 50%. पण जे आर्थिक आधारावरती आता आरक्षण दिलं सवर्णांना, तर ते तर 2-4 दिवसांमध्ये सगळे निर्णय झाले, मग त्यावेळी सुप्रीम कोर्टाची सिलिंग नव्हती का? ही सगळी मंडळी आहे जी 1950-53 पासून तर 1978 पर्यंत आणि 78 पासून तर 90 पर्यंत हे जे आरक्षणाला थांबवणारी मंडळी आहे हीच आहेत. हीच मंडळी स्पष्ट नाव घेऊ शकता. हे म्हणायचं आहे की हीच उच्चवर्णीय मंडळी आहे ज्यांनी 1950 पासून या लढ्याला कमजोर करण्याचं काम केलेलं आहे. ते शासन कुठलंही असो, मग ते शासन BJP असो किंवा काँग्रेसचं असो, परंतु हीच उच्चवर्णीय मंडळी प्रशासनामध्ये शासनामध्ये वरच्या पदावर बसलेली असल्यामुळे त्यांना 52% ओबीसी समाजाला 52% आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर मिळावं याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. परंतु जो समाज मागासलेलाच नव्हता किंवा ज्याला मंडल कमिशननेसुद्धा मागासलेला ठरविला नव्हता, अशा प्रकारे नवीन समाज तयार करून त्याला आरक्षण ताबडतोब देण्याची घाई पडलेली आहे. म्हणजे एकीकडे मागणाऱ्या समाजाला यांनी आज 72 वर्ष होत आहेत आता स्वातंत्र्याला, मागणाऱ्या समाजाला 72 वर्ष झुलवलेलं आहे, परंतु ज्या समाजाने अगदी नुकतीच म्हणजे 4-5 वर्षामध्येही मागणी केली नाही किंवा मागणीच केली नव्हती, अशा समाजाला जबरदस्तीनं त्यांचा वर्ग तयार करून आरक्षण देण्याचा प्रकार सुरू आहे. मला असं म्हणायचं की हाच वर्ग आहे जो सत्तेमध्ये 1950 पासून आहे, आणि 50 पासून हेच लोक, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, काँग्रेसचे असो, भाजपचे असो, हे आरक्षणाला विरोध केलेला. आणि ज्यांनी ज्यांनी आरक्षणाच्या समर्थामध्ये आवाज उठवला किंवा जे जे आरक्षणाच्या समर्थनाने नेते मोठे झाले, त्या नेत्यांचं खच्चीकरण करण्याचे सुद्धा काम या सरकारने, या लोकांनी केलेलं आहे. मेरा सवाल यही है कि जाती आधारित गणना या गिनती क्यों जरूरी है? जरूरी इसलिए है क्योंकि जो आरक्षण में जो भागीदारी होनी चाहिए, जिस तरीके से आज 10% आरक्षण जिनकी मांगी नहीं थी, जो ऑलरेडी स्वर्ण जाति 70-80% तक थे, वो लोग फिर से और 10% लेकर और ज़्यादा से ज़्यादा उनकी भागीदारी बढ़ रही है. अगर से पिछड़ा वर्गों को अगर से आरक्षण में सम्मिलित करना है तो उनकी जाति गणना करना आज समय की जरूरत है. 2018 मला आठवतंय, सप्टेंबर 2018 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की आम्ही 2021 जनगणनेमध्ये ओबीसींचा समावेश करू, त्यांची जाती आधारित जनगणना करू. परंतु आता जे काही 2 दिवसापूर्वीचा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी स्पष्ट केलं आहे की ओबीसींची जाती आधारित जनगणना जी आहे ती 2021 होणार नाही आहे. कसं बघता या दोन्ही गोष्टींकडे? मुळातच जे आरक्षण ओबीसींना मिळालेलं आहे 27%, तेच आजपर्यंत पूर्णत्वा त्यांनी दिलेलं नाही. आणि आपण जो प्रश्न विचारत आहात की 1931 नंतर आज 2019 ओबीसीची आर्थिक जनगणना होणार का, या सरकारला करायचंच नाही. कारण याचं असं आहे
की आज जर आर्थिक जनगणना झाली, ओबीसींची जनगणना जर झाली, तर आज यांना प्रखरतेने ओबीसी समुदाय हा दिसून पडेल. 70%, 65% आज तुम्ही जे म्हणत आहात हा अंदाज आहे, याच्यावरती सुद्धा होऊ शकते. एकीकडे ज्या सवर्णांनी कुठल्याच प्रकारे आरक्षणाची मागणी केलेली नाही त्यांना अच्छेदिन नरेंद्र मोदी साहेबांनी अच्छेदिन स्वरूपात सवर्णांना दिलेली भेट आहे, त्यांना आरक्षणसुद्धा लागू झालं, त्यांना त्या योजनेचा लाभसुद्धा चाललेला. परंतु 1931 आर्थिक जनगणनेनुसार, 1993 मंडळ आयोगानुसार ज्या ओबीसींना आरक्षण लागू झालं त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात की मैं पिछडा हूं, मैं अति पिछडा हूं, तर त्या मुद्द्यावरती सवर्णांना मिळालं वगैरे हा एक वेगळा भाग आहे, परंतु ओबीसींचा जो मुद्दा आहे तो त्यावरती बोला. कसं आहे, नरेंद्र मोदी यांना आपल्या ओबीसींचे मत घ्यायचे होते, म्हणून त्यांनी सांगितलं की चुनावी जमला त्यांनी 2014 म्हटलं होतं का मैं पिछडा हूं, आणि 2019 ते त्यांनी स्टेटमेंट बदलवलं, अभी मैं अति पिछडा हूं. फक्त आम्हाला तर असं वाटतं की ती ओबीसी आहे की नाही आहे. त्यांनी फक्त मतदान लुटण्याच्या हेतूने आणि भारतातील नागरिक ओबीसींचं मतदान घेण्यासाठी हा केलेला कट आहे असं. ते जर खरंच ओबीसी असतील तर ते आर्थिक जनगणना करतील. ओबीसींना जे असणारे अधिकार आहे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, जाती आधारे जनगणना ते लागू करतील. आणि प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्राचा एक असा स्टेट आहे का, प्रत्येक जिल्ह्यात आज एक मला वसतिगृहसुद्धा नाही मुलींना. किती मोठी शोकांतिका आहे. आज मुलांच्या शिष्यवृत्त्या बंद केल्या, आज जे मंडळ ओबीसीचं महामंडळ उघडलं, कोणत्या पद्धतीनं उघडलं, त्याच्या मीटिंग झालेल्या नाही एका वर्षात. राम शिंदे त्यांचे दुय्यम अधिकारी आहेत, म्हणजे प्राथमिक त्यांनी. या सगळ्या गोष्टी तुम्ही जे म्हणत आहात, या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे? यांना प्रशासन, शासन, आणि याला, या शासनाला निवडून देणारे ओबीसी. ओबीसी ईव्हीएमचा पण एक मुद्दा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये येतोय. तुम्ही म्हणता की ओबीसींनी निवडून दिलं वगैरे, परंतु जो 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 व्यक्ती किंवा जी पार्टी ओबीसींसाठी काहीच करत नाही त्यांना लोक कसे वोट देतील? कसं आहे, याच्या आधीच्या सरकारने पण तेच केलं आणि याही सरकारनं तेच केलं. आम्हाला राजकीय विषयावर यामध्ये बोलायचंच नाही. आमचा फक्त राष्ट्रीय जाती आधारित जनगणनेचा मुद्दा हा तुमच्या संघटनेमध्ये असणार आहे का, त्या मेन अजेंड्यामध्ये? राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने जाती आधारित जनगणना व्हावी हा विषय अनेकदा मांडलेला आहे, अनेकदा डेप्युटेशन दिलेला. ही आमची जुनी मागणी आहे. म्हणजे ही मागणी आता जनगणनाचा कालावधी जवळ येतोय, सरकार त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली आहे. आता तुमच्याकडून अशा पद्धतीचं काय आंदोलन वगैरे होणार आहे? आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी ओबीसींची जनगणना जी आहे ती जाहीर करावी. आणि ओबीसीची जनगणना जाहीर करत नाही, किंवा तुम्ही सांगितलं जे डायरेक्टर जनरल त्याला त्यांनी नकार दिला, बा हे का बरं होतं? मला आम्हाला अशी भीती वाटते की हे हेतू परस्पर होतं. कारण जे राज्यकर्ते या देशामध्ये म्हणजे 50 पासून आहे, त्यांना एक माहीत आहे की इथला जो जाती समुदाय आहे हा जवळजवळ 75% हा ओबीसी जाती समुदाय आहे. आणि उद्या जर यांची जाती गणना झाली आणि या समाजाला जर जातीय संख्या कळली, उद्या समीकरणामध्ये हे लोक आपलं नेतृत्व निवडतील. आणि कदाचित हे नेतृत्व जे आहे, जे समाजाच्या न्यायाच्या आधारावर जे नेतृत्व निवडून येणार आहे, ते जातीय नेतृत्व जर सामाजिक नेतृत्व मुलायमसिंगासारखं म्हणा किंवा मग लालूप्रसाद यादवांसारखं असं जर तयार झालं तर असं सगळ्या राज्यामध्ये होईल आणि ते या सत्ताधीशांना चॅलेंज होईल. म्हणून हे मुद्दाम ओबीसींची जातीकरणा करत नाही आहेत. मी याच्यात एक ॲड करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा एक ओबीसीचा आवाज होता, एक गोपीनाथजी मुंडे, आदरणीय एकनाथजी खडसे. परंतु त्यांच्यावर फक्त एक छोटासा कुठलाही आमदार किंवा खासदारांनी आरोप केला नाही, त्याचा एखाद्या कुंतारी भंगारे नावाच्या व्यक्तीने त्याच्यावर आरोप केला. ओबीसी असल्यामुळे त्यांचं पूर्ण पद काढण्यात आलं, अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. ही आज ओबीसीची परिस्थिती आहे. या देशाचा, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी होऊ शकत नाही. देशाचा पंतप्रधान खरंच पंतप्रधान हा ओबीसी असेल का? आणि आता तर एक नवीनच सरकारने चालू केलेलं आहे, खूप सुंदर गाजर दिलं होतं की अच्छे दिन आएंगे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी रोहिणी कमिशन ॲक्टनुसार त्यांनी आता ओबीसींमध्ये बाय फर्गनेशन करणार आहे 4 टप्प्यामध्ये, अ ब क ड. त्याच्यामध्ये आर्थिक आधार ते घेणार आहे, म्हणजे कोणाला किती गरजेचं आहे आरक्षण. म्हणजे एकीकडे आरक्षण देतो म्हणून बोलले, दुसरीकडे आरक्षणाचा त्यांनी टप्प्यामध्ये
निरंतर करून ओबीसीचं आरक्षण खत्म करायच्या मागे हे सरकार लागलेलं आहे. धन्यवाद आपणा सर्वांचं, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप महत्त्वाच्या विषयावरती आप तुम्ही चर्चा केलीत. महाराष्ट्रातून तुम्ही दिल्लीमध्ये आलेला आहात आणि ह्या मंडळ दिवसाच्या निमित्ताने आरक्षणाची काय गरज आहे, जाती आधारित जनगणनेची काय गरज आहे हे आपण ओबीसींना समजावून सांगितलं. आशा आहे की जे तुमच्यासारखेच ओबीसी जे आहेत ते ह्या सामाजिक आंदोलनामध्ये येतील. आतापर्यंत इतकेच. आपण पाहत राहात MN मराठी.